कांग्रेस के प्रमुख प्रवक्ता अतुल लोंडे ने केंद्र सरकार के भारत संकल्प यात्रा पर टिप्पणी करते हुए कहा कि मोदी सरकार द्वारा विकसित भारत संकल्प यात्रा के रथ को गांव के नागरिक आगे बढ़ा रहे। मोदी सरकार के झूठे प्रचार के कारण जनता में भारी गुस्सा है और जिन सरकारी कर्मचारियों को विकास भारत रथ यात्रा में भाग लेने के लिए मजबूर किया गया है, उन्हें जनता के गुस्से का सामना करना पड़ रहा है। मोदींच्या फसव्या आणि आभासी विकासाचा मृगजळ हे आता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी यायला लागलेला आहे। ज्या ज्या गावांमध्ये हा विकास रथ जात आहे तिथल्या गावातले लोक विचारत आहेत की हे कुठे झाला, हा विकास कुठे झाला। म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून लोकांच्या मेंदूवर परिणाम करून लोकांना आभासी पद्धतीने असं वाटायला लागलं पाहिजे की हा विकास झालेला आहे, पण आता प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणावरची बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे, त्याचं उत्पन्न 32 रुपयावरून 27 रुपयावर आलेलं आहे, कीटकनाशकांवर कर लावलेले आहे, ट्रॅक्टरवर कर लावलेले आहे, खतांवर कर लावलेले आहे, आणि ते सगळं महाग करून टाकलेलं आहे। मग दुपटीनं उत्पन्न करणार होते आपण अमृतकालमध्ये, त्याचं काय झालं? 22 उमटून आता 24 यायला लागलेलं आहे। त्यामुळे लोकांनी प्रश्न विचारायला सुरू केले, कर्मचाऱ्यांकडे त्याचे उत्तरं नाहीत आणि वरतून दबाव आहे नोकरी वाचवण्याचा की तुम्ही कशाही पद्धतीनं हे केलं पाहिजे। 2024 निवडणुकीमध्ये या सर्वांचं उत्तर जे आहे ते मोदींना द्यावं लागेल। 9.5 वर्षात 2,00,000 कोटीपर्यंतचा खर्च हा केवळ जाहिरातींवर केला जातो। तुम्ही आभासी पद्धतीने लोकांना हे मान्य करायला लावाल की हा विकास झालेला आहे, पण प्रत्यक्षामध्ये विकास झाला आहे का? तर विकास झालेला नाही, अधोगती झालेली आहे, आर्थिक विषमता वाढलेली आहे। काही मुठभर लोक प्रचंड श्रीमंत झाले आणि मोठ्या प्रमाणावर काही लोक गरीब झालेले आहेत।